दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने नाशिक जिल्ह्याच्या परिसरात मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. श्री दत्त जयंती महापूजा, गुरुचरित्र पारायण, भजन कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मधील मधुबन कॉलनी परिसरात स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अखिल भारतीय सेवा मार्ग श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर युवा संत व्यवस्थापक आदरणीय चंद्रकांत मोरे यांनी अधिक माहिती दिली. सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व चारी दत्तधामाचे गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व भाविक प्रेक्षक आणि सेवेकरी, आपल्या सगळ्यांना आजच्या दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. सज्जनो, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य आज आपल्या भारत देशातून विदेशापर्यंत हजारो केंद्रांच्या संख्येने हे उभं राहिलेले आणि ह्या कार्याला जवळपास 74 वर्ष पूर्ण झालेली आहे. परंतु या कार्यातून सद्गुरु मोरेदादांनी 40 वर्ष आणि परमपूज्य गुरुमौलींच्या मार्गदर्शनाने गेली 34 वर्षापासून हे अविरत काम चालू आहे. 18-18 तास अविरतपणे दुःखितांचे, मुमुक्षांचे अश्रू पुसण्याचं काम परमपूज्य गुरुमौली करताय. दिंडोरी दरबारात असो किंवा कुठल्याही केंद्रात, गुरुपीठात, दत्तधामात दुःखित आपलं दुःख घेऊन येतात आणि त्या ठिकाणी त्या दुःखिताला विनामूल्य आध्यात्मिक सेवा मिळते आणि मनोभावे जो भाविक ती सेवा करतो त्याला निश्चित महाराजांचे आशीर्वाद मिळतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की दिनांक 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 म्हणजेच उद्यापर्यंत आपल्या हजारो केंद्रांमध्ये हा दत्त जयंतीचा सप्ताह साजरा होत आहे. आज खर तर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, म्हणजेच आज दत्त महाराजांची जयंती आहे. म्हणून आपल्या मार्गाच्या परंपरेनुसार दुपारी 12:39 आपण प्रत्येक केंद्रामध्ये दत्त महाराजांची जयंती अत्यंत मनोभावे साध्या पद्धतीने साजरी करत असतो. सज्जनो, म्हणून आज 12:39 दुपारी आपण माध्यान्ह काळी ही सेवा स्वामींच्या, दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करणार आहोत. या मार्गाचे संस्थापक प्रभू परमपूज्य दादासाहेब यांनी 50 वर्ष अथक परिश्रम घेऊन या समाजासाठी सेवा केली. जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त केलं आणि तेच कार्य असून या निर्गुण रूपे रत्नासी सगुण साक्षात परमपूज्य गुरुमावली महाराजांच्या आविष्कारामध्ये श्री क्षेत्र दिंडोरी दरबार तथा गुरुकुल पीठ या ठिकाणी करत आहे. आज संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा असा गुरुकुल पीठ आणि अष्टसिद्ध पीठ परमपूज्य गुरुमाऊलींनी त्र्यंबकेश्वरला उभारलं आणि प्रत्येकाच्या दुःखावरती परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेच्या माध्यमातून ठोंकर घातली आणि नवे नवे लाखो भाविक आज दुःखमुक्त झाले. भगिनींना जर प्रथमता गुरुचरित्राचा आध्यात्मिक अधिकार जर कोणी दिला असेल तर तो परमपूज्य गुरुमाऊलींनी आता दंडूत परमपूज्य दादासाहेबांनी. या मार्गातून प्रथमता भगिनींनी गुरुचरित्र वाचन केलं आणि आज हजारो माता भगिनींचे संसार हे तरले सुद्धा असा महाप्रसादी गुरुचरित्र आपण त्या ठिकाणी वाचन केलेलं आहे. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.